शेतकरी बंधूंनो नमस्कार, मी डॉक्टर ज्ञानेश्वर वाघचौरे पपई पिकामधल्या व्हायरसच्या संदर्भामध्ये आज आपल्याशी चर्चा करणार आहे. पपई पिकाचं व्हायरस रोगामुळं 30-40% नुकसान होतं हे आपल्याला कदाचित माहिती असेलच, आणि म्हणून व्हायरस रोग जो आहे पपईमधला सगळ्यात महत्त्वाचा रोग आहे आणि त्याचं नियंत्रण करणं गरजेचं आहे. साधारणतः 2-3 महिन्याची पपई झाली की ती एक स्टेज, आणि 4-5 महिन्याची आणि शेवटच्या टप्प्यामध्ये पपई चालू होताना म्हणजे 7-8 महिन्याची, म्हणजे ह्या 3 अवस्था ज्या आहे ह्या 3ही अवस्थेमध्ये पपईमध्ये व्हायरस रोगाचा प्रादुर्भाव होतो. आबाळी वातावरण, जास्त पाऊस, कोरडं वातावरण, ह्या वातावरणाच्या परिस्थितीमध्ये किडीचा जर प्रादुर्भाव पपईवर असेल तर पपई जी आहे व्हायरस रोगाला बळी पडते. तर व्हायरस रोगाचं नियंत्रण करण्यासाठी आपण काय काय उपाययोजना केल्या पाहिजे त्या संदर्भात आपण चर्चा करू. सर्वप्रथम आपल्याला व्हायरस रोगासाठी पपईच्या पहिली फवारणी घ्यावी लागेल, आणि त्या फवारणीमध्ये अश्वमेधचं सिलिकॉन सुपर 200 लिटर पाण्याला 500 ग्रॅम, रिकवर 200 लिटर पाण्याला 250 ml, आणि आयनेक्स झिंक अश्वमेधचं जे येतं 200 लिटर पाण्याला 100 ml, याची आपण एक फवारणी आपण घेतली की त्याच्यानंतर रिप्लेस निमॅटो प्रोटेक्टर याची एक ड्रिंचिंग आपल्याला करायची. 400 लिटर पाणी 1 एकरसाठी तुम्ही घ्या, त्या 400 लिटरमध्ये 1 लिटर रिप्लेस, 1 लिटर निमॅटो प्रोटेक्टर हे तुम्ही टाका. त्याच्यामध्ये 1000 किलो गुळ किंवा दूध 1 लिटर तुम्ही टाकू शकता, आणि ते टाकल्यानंतर तुम्ही ड्रिंचिंग करा. ते ड्रिंचिंग झाल्यानंतर परत 4-5 दिवसांनी डिसिजन 200 लिटर पाण्याला 600 ग्रॅम, बायोसिक्युरिटी 200 लिटर पाण्याला 500 ml, आणि बायोटॉक्झिन 200 लिटर पाण्याला 500 ml, अशा पद्धतीनं तुम्ही मिश्रण तयार करा आणि याची पण एक फवारणी तुम्ही द्या. ही फवारणी झाल्यानंतर परत 4 दिवसांनी रिपीट फवारणी आपल्याला करायची. त्याच्यामध्ये परत तुम्हाला सिलिकॉन सुपर 200 लिटर पाण्याला 500 ग्रॅम, रिकवर 200 लिटर पाण्याला 250 ml हे आपल्याला घ्यायचं आहे, आणि किडीचा जर तिथं काही प्रादुर्भाव असेल तर अश्वमेधचं कॉन्टॅक्ट हे इन्सेक्टिसाईड जे आहे बॉटॅनिकल ते 200 लिटर पाण्याला 500 ml, अशा पद्धतीने तुम्ही मिश्रण करा, त्याच्या फवारण्या घ्या. म्हणजे 3 फवारण्या आणि 1 ड्रिंचिंग अशा पद्धतीने नियोजन केलं की तो व्हायरस रोग जो आहे चांगल्या पद्धतीने आपल्याला नियंत्रणात आणता येतो. साधारणतः पपईचं व्हायरसचं नियंत्रण करण्यासाठी 2.5-3 महिन्याची पपई झाली तर पहिली फवारणी पहिले शेड्यूल आपल्याला करायला पाहिजे. नंतर 4-5 महिन्याची जेव्हा पपई होते तेव्हा हे शेड्यूल आपण फॉलो करायला पाहिजे. त्याच्यानंतर 8-9 महिन्याची पपई जेव्हा होते तेव्हा हे शेड्यूल आपण फॉलो करायला पाहिजे. म्हणजे सीझनचा बदल आला, समजा मे महिना आहे, मे आणि जूनचा बदल, त्याच्यानंतर ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यातला बदल, आणि परत जानेवारी फेब्रुवारी महिन्यातला बदल, म्हणजे सीझन बदलायला लागला की व्हायरस रोगाचा प्रादुर्भाव हा पपईमध्ये येतो. आणि ह्या 3ही टप्प्यामध्ये सगळ्यात जास्त तीव्रता जी आहे व्हायरसची ती म्हणजे एक तर उन्हाळ्यामध्ये असते आणि जून जुलै ऑगस्ट ह्या महिन्यामध्ये असते. आणि म्हणून अशा पद्धतीने जे शेड्यूल सांगितलंय ह्या व्हायरस रोगाच्या पपईच्या नियंत्रणासाठी तुम्ही वापरा. मी राहुल कोल्हे, राहणार उडी, तालुका कोपरा, जिल्हा अहमदनगर. मी पपई बाग लावलेली आहे. माझ्या बागेवर जरास मला व्हायरसचा प्रादुर्भाव वाटला होता. सरांच्या सांगण्यानुसार मी आपला अश्वमेध कंपनीचा अँटीव्हायरस किट वापरला, तो त्यांच्या शेड्यूलप्रमाणे त्याचा वापर केला. त्याचा वापर केल्यानंतर मला 70-80% त्यात चांगला रिझल्ट भेटला. सरांच्या आणखी मार्गदर्शन खाली मी त्यांचं औषध वापरतो. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनचं बटन दाबा की त्याच्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील. हा व्हिडिओ कसा वाटला, अजून तुम्हाला कशा पद्धतीने व्हिडिओ आपल्याला पाहिजे तर तुम्ही कमेंटमध्ये लिहा, आणि मग त्या पद्धतीने मला सुद्धा तुम्हाला ते व्हिडिओ पाठवायला आनंद मिळेल. आपण चॅनल सबस्क्राईब केला त्याबद्दल धन्यवाद. त्यांनी केलं नसेल त्यांनी करून घ्या. धन्यवाद.